कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या महिलेला देण्यात आलेल्या औषधांच्या गोळ्यांमधून धातूची तार आढळल्याने रुग्णालयामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तर पुन्हा एकदा रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कल्याण पूर्व येथे राहणाऱ्या रुपाली विशाल वाकचौरे ही 7 महिन्यांची गरोदर महिला रुक्मिणीबाई रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी गेली होती. या दरम्यान तिला रुग्णालयातून देण्यात येणाऱ्या औषध गोळ्यांमधून धातूची तार निदर्शनास आली. या वैद्यकीय गोळ्या घेऊन पीडित महिलेने रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना या सर्व प्रकाराची कल्पना देण्याचा प्रयत्न केला, पण या पीडित महिलेचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं म्हणणं ऐकून न घेता ओढवाओढीची उत्तरं देऊन त्या पीडित महिलेला तिथून हकलवून लावले. या सर्व प्रकाराची तक्रार पीडित महिलेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्याकडे केली असता कौस्तुभ देसाई आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. पोलीस स्टेशनच्या मुख्य पोलीस निरीक्षकांशी झालेल्या प्रकाराबद्दल चर्चा करून उन्मत्त डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली. या प्रसंगी पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते प्रकाश भोईर, माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, नगरसेविका कस्तुरी देसाई याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी या पीडित महिलेच्या तक्रार निवारणासाठी तिच्या पाठी खंबीरपणे उभे होते. खरं म्हणजे महापालिकेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण असो डोंबिवली असो वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत, परंतु प्रशासन एवढं गेंड्याच्या गाठीचं बनलेलं आहे आणि एवढ्या तक्रारी करून सुद्धा त्याचं पाठपुरावा करून सुद्धा ते दाद देत नाही. आज आमचा अधिपुरावा सापडलेला आहे की रुपाली वाकचोरे ज्या गरोदर महिला आहेत त्यांना या गोळीमध्ये एक लोखंडी तार सापडलेली आहे आणि मागच्या 18 तारखेला जो त्यांनी तक्रार केलेली आहे तेव्हासुद्धा त्यांना आरएनआयची उत्तरं देण्यात आलेली आहे. आता ती तक्रार आमच्या शहर अध्यक्षांकडे आलेली आहे आणि त्या माध्यमातून ती माझ्याकडे आलेली आहे. आम्ही पुणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे, त्यांना गोळ्या सापडल्या, त्यांचीही तक्रार घेतलेली आमच्या शहर अध्यक्षांचं पण पत्र लिहिलेलं आहे. आता यानंतरची आमची भूमिका असेल की ज्या माध्यमातून ज्या कंपनीकडनं ह्या गोळ्या आल्या त्यांची खरं म्हणजे लायसन्स रद्द करण्याची आम्ही हे करणार आहोत आणि या गोळ्या पूर्ण चेकिंगला पाठवून राहत आणि महासभेमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून सभा आम्ही यावेळेस त्यांची बंद पडायला लावणार आहोत. विशाल, माझं नाव विशाल शिवाजी वाकचौरे आहे. माझी मिसेज रुपाली वाकचौरे हिची गरजपणाची ट्रीटमेंट रुक्मिणीबाई हॉस्पिटलला चालू होती, सरकारी हॉस्पिटलला कल्याण पश्चिमच्या. तर तिथं तिची ट्रीटमेंट चालू असताना तिकडच्या डॉक्टरांनी कॅल्शियमच्या गोळ्या तिकडच्या औषध भंडारच्या मार्फत दिलेल्या, तर त्या भंडार दिलेल्या गोळ्यांमधून एका गोळीमध्ये धातूची तार आढळली. त्या धातूची तार आढळली तर मी तिकडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटायला गेलो, तर त्या अधिकाऱ्यांनी मला उडवाउडवीची उत्तर दिली आणि मला तिकडून पाठवून दिलं. तर दुसऱ्यांदा परत एकदा त्याच गोळ्यांमध्ये एक धातूचं असं कुठेसारखं निघतं ते त्या गोळ्यामध्ये परत ते दुसऱ्यांदा किसारखं निघलेलं. तर मी त्याची कंप्लेंट आमचे शहर अध्यक्ष आहे कौस्तुभ देसाई यांच्याकडे केली आणि ती कंप्लेंट त्यांच्याकडे करून त्यांनी चांगलंच दम धरून आम्ही महात्मा फुले चौकीला त्या संदर्भात एन सी नोंदवायला आलो आहे. तर माझी हीच मागणी की यापुढे असं कोणालाही गोळ्या भेटू नये आणि ज्या याच्यामध्ये दोषी अधिकारी आहेत त्यांना निलंबित करावं आणि जो कोणी डिस्ट्रीब्युटर आहे त्याचं टेंडर कॅन्सल. तर मी त्या मुख्य अधिकारी रुक्मिणीबाईच्या मुख्य अधिकारी यांचं नाव काय पाटील मिस पाटील काहीतरी आहे त्यांच्याकडे गेलेलो, तर त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरं पण दिली आणि त्यामधले त्या बोलले की या आमच्या गोळ्या कशा, आम्ही या अशा गोळ्या देतच नाही, आम्ही त्या गोळ्या दुसऱ्या पाऊचमध्ये देतो किंवा अशा वेगळे अशा खूप असे हे केले आणि ते बोलले की तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही जाऊन करू शकता. मी त्यांना बोललो की नाही या तुमच्याकडच्याच गोळ्या, माझ्याकडे केस पेपर हे सगळं आहे,
तर एकदा दोनदा असं एकदा भेटलो तर त्यांना गोळीचे पोठे दाखवले. ते बोलले की आमच्याकडची गोळी नाही, तुम्ही गोळी दाखवायला घेऊन या. गोळी दाखवायला गेलो तर ते बोलतात आमच्याकडे गोळीच नाही भेटत, तुम्ही तेच पेपर घेऊन या. असे असे करून करून त्यांनी उडवडीचे उत्तर देऊन तर मी म्हटलं ठीक आहे, मी माझ्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला उत्तर देतो.